गेल्या अडीच वर्षात जो संघर्ष संघर्ष होता महाराष्ट्राला माफिया मुक्त करण्याचा, तो एकनाथ रावाने पूर्ण केला. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिला, अभिनंदन केलं. एकनाथाला मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पाहून कुठे ते माफिया मुख्यमंत्री आणि कुठे ते रिक्षावाले सामान्य माणसांचे मुख्यमंत्री. मी मुख्यमंत्रींना विनंती केली आहे की जो आमचा संघर्ष आहे, काही इश्यू एक्शन अडकली आहे. अनिल परबचा दापोली रिसोर्ट, परंतु स्वतःला पर्यावरणवादी म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी ते थांबवलं, इल्लिगली थांबवलं. तो रिसोर्ट ताबडतोब तोडण्याने बेनामी पद्धतीने बेकायदेशीर रिसोर्ट बनवला, तर तो पाडलाच पाहिजे. आणि मला विश्वास आहे की मंत्री असला तरी त्यांचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाणार. मैं जो प्रयास कर रहा था माफिया मुक्त महाराष्ट्र, वो आज सपना साकार हुआ है. आज एकनाथ यानी भगवान का स्वरूप, एक और माफिया मुख्यमंत्री थे और दूसरी ओर जनसामान्य की सेवा करने वाले रिक्शा वाले मुख्यमंत्री बने, उनको बधाई दी. और मैंने एक और विनंती भी की कि अनिल परब का जो रिसोर्ट है वो गैर कानूनी है, उसको तोड़ने का आदेश भारत सरकार ने तथा महाराष्ट्र की ठाकरे सरकार ने भी दिया है, लेकिन फिर भी रिसोर्ट तोड़ा नहीं जा रहा है, तो उसके ऊपर आपने ध्यान देना चाहिए. ऐसी मैंने विनंती की है. मुझे विश्वास है अनिल परब का ये गैर कानूनी रिसोर्ट जल्द ही टूटेगा. गेले काही दिवस आमचे मित्र संजय राऊत वॉशिंग मशीनची खूप बाता करताय. महाराष्ट्राच्या जनतांनी कशी धुलाई केली उद्धव ठाकरेची, बिन पाण्याने हदामत करतात, बिन मशीनांनी धुलाई केल्यानंतरही. आणि काल मुंबई हायकोर्टाने आणखीन दोन तमाचे मारले, ज्या नवलानीच्या नावाने एवढं नाटक करत होते. संजय राऊत 15 पानी पत्र लिहिलं होतं प्रधानमंत्रीजींना, किरीट सुमे आणि ईडीचे 4 ऑफिसर, ते ठाकरे साहेबांचाच एसआयटीनी सांगले, यात काही दम नाही, सगळं खोटं बोगत आहे. ज्या विषय ज्या तक्रारी ज्या घोटाळे किरीट सुमयाने बाहेर काढले आहे, त्यातली कोणतीही तक्रार किरीट सुमया मागे घेत नाही, घेणार नाही. आणि या घोटाळ्यात जी चौकशी सुरू आहे, त्यात काही गोष्टी न्यायालयात गेलेल्या आहेत, तर न्यायालयात त्याचा जो निर्णय होणार ते आम्ही सगळे स्वीकार करणार, पण कोणताही भ्रष्टाचारात मी कधी मागे घेतलं नाही, घेण्याचा प्रश्न उद्भवत. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.